भाजपा शिवसेनेला संपवण्याचं कार्य करत आहे पालकमंत्री असलम शेख यांचा आरोप. मढे ते मंत्री असलम शेख यांची धावती भेट. मुंबई पालकमंत्री तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री असलम शेख यांनी आज मढ येथील मढ मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेडला भेट देऊन त्यांचा डिझेलचा परतावा, सोसायटी पुनर्निर्माण, इतर समस्या जाणून घेऊन त्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. सन 2018 जानेवारी ते सन डिसेंबर 2021 असा प्रलंबित आमचा परतावा आहे. तर आम्ही तुम्हाला पत्र दिले सर. बाकी काय नाही ना. आणि दुसरं पडतात 2018 पासून आपण जे 7 डिसेंबर 2018 पर्यंत आपण त्यांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार आपण त्यांना फीस भरली. परंतु त्यांनी 300 स्क्वेअर फूट जागा अलॉट करायचं आपल्याला बोललं होतं मान्य देवी. त्या 2018 पासून आपण 1 वर्ष घेतलं होतं की आपलं अधिमूल्य कमी होईल किंवा भाडं कमी होईल यासाठी आम्ही झडत होतो. आपण भाडं कमी करण्यासाठी जरा झडत होतो ना. अजून प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये म्हणजे झालं त्याच्यामध्ये बोलवतो सर. अशी विनंती की पैसे भरून काय उपयोग होणार आहे. आपल्याला कंझ्युमर मध्ये टाकले मागच्या वेळेला असं सेम टाकलं होतं. बल्क मध्ये कंझ्युमर मध्ये टाकलं होतं त्यामुळे 10 रुपयाचा फरक पडला होता. आपले मच्छीमार लोक राहुल गांधीजींना भेटले त्यांनी लगेच तो निर्णय बदलायला लावला. आता सेम परिस्थिती अशी झाली युपीचं वगैरे इलेक्शन होतं याच्यासाठी जे रिटेलर आहेत त्यांच्यासाठी रेट दाबून ठेवला, कंझ्युमर लोकांना वाढवला, कंझ्युमर मध्ये आपल्या मच्छीमार संस्थांना टाकलं त्याच्यामुळे 10 रुपयाचा फरक पेट्रोल पंपावर आणि आपला 10 रुपयाचा फरक आहे. एवढं डेव्हलपमेंट गेलं 3 वर्षामध्ये दिसला गेलं 10 वर्षामध्ये दिसलं तुम्ही सांग. नाही नाही म्हणजे आज दोन्ही नुजूक पण तुम्ही चालत तुम्ही पाणी पडणार नाही अशी परिस्थिती आपल्या मड आणि या प्रत्येक विभागामध्ये केली. अजून ते थांबणार नाही. मला आता युनिक कॉन्स्टिट्युएन्सी झाला पाहिजे. म्हणजे कोळी समाजाचा जर डेव्हलपमेंट असा कसा असावा तर लोक मराठमध्ये यायला पाहिजे बघायला की असं असत. प्रत्येक वर्षी आपण किती पटांनी काम करतो. या वर्षी पण मला 15 कोटीची काम करतो 15 कोटीची. या प्रसंगी पक्षाला सक्षम करण्यासाठी सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले. कुठेतरी आपले नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील तेवढेच कारणीभूत आहे. कारण बीजेपी मध्ये एखादी मेसेज कुठलाही असतो चुकीचा जरी व्हायरल असेल त्यांचे जे कार्यकर्ते आहेत एवढे ऍक्टिव्ह आहेत की तुम्हाला सेम टाइम मध्ये 100 ग्रुप मध्ये तो मेसेज दिसतो. असं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवरती गाडी चालवण्यात आली त्यांची हत्या झाली तिथेही त्यांचं प्लॅनिंग कसं असतं बघा. त्यांना माहित आहे की 2024 मध्ये त्यांच्या समोर काँग्रेस पक्ष एक समोर उभा राहणार. कारण काँग्रेस पक्षच आहे जे अख्ख्या देशामध्ये. आज जर पराभव झाला त्यांना त्यांचं अभिनंदन. एक लक्षात ठेवा 1982 मध्ये 2 होते भारतीय जनता पार्टीचे नेते. एक लक्षात ठेवा जे मीडियावाले परसेप्शन करत आहे सगळं चुकीचं आहे. आजही फक्त 10 राज्यांमध्ये त्यांचा प्रेझेन्स आहे. तमिळनाडूमध्ये त्यांची 1 सीट नाही, केरळमध्ये म्हणजे 1 सीट नाही. म्हणजे असं आपण जर बघायला गेलो तर 60% देशमध्ये भारतीय जनता पार्टीचे अस्तित्वच नाही. पण मीडियामध्ये असं दाखवतं की फक्त तेच आहे तेच आहे तेच दिसत आहे. हे परसेप्शन मीडियाकडून करण्यात आलेलं आहे. हा आज आम्ही मेंबरशिप ड्राईव्ह का करतोय. हे मेंबरशिप ड्राईव्ह कर आपला कार्यकर्ता पुन्हा कुठल्यापर्यंत पोहोचला. आपल्या कार्यकर्ता लोकांची जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं कसं दूर करता येईल ते उभारायला पाहिजे. आज त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे सगळं आहे. ते प्रचार खोटा एवढा करतात की लोकांना खरा वाटतो. म्हणून आमच्याकडे जास्त पैसे तर आले नाही. म्हणून आम्ही सगळे कार्यकर्त्याला सक्षम करू आणि तुम्हाला मी लिहून देतो परत महाराष्ट्रामध्ये हा विकासाकडे एकत्र लढणार. त्यांनी फक्त 10 सेट काढून दाखवा. त्यांनी आमदारगाची निवडणूक आली का त्यांनी फक्त 30 सीट काढून दाखवा. आज त्यांच्याकडे 100 आहे ते दाखवा. बस असं आहे की ते आता लढाईची तयारी चालू झालेली आहे. आम्ही सहानिशा करतो आणि ताकदीने बीजेपीचे कुठे निवेदन जे आहे खूप अगोदरपासून चालू राहतं. आता तुम्ही पाहता की बीजेपीमध्ये रोड शो आतापासून सुरू झाला आहे. त्याच्या निवडणूक आहे डिसेंबरमध्ये आहे.
कुठेतरी नियोजनामध्ये सुद्धा आपण कुठेतरी पडतो. आणि आता मुंबईत बघा ना, मागच्या वेळा सेना बरोबर होत्या, त्यांच्याकडे उमेदवार नव्हते आणि आज सेनाला संपवायला ते निघालेले. आणि त्याच पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे 70-75 सीट असायचे, ते कमी झाले. आता या निवडणुकीमध्ये बघा किती काँग्रेसचे सीट आहे, तुम्ही बघा ना. आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळच आहेत, मढमध्ये असा सध्या सुरू झालेली आहे की मच्छीमाराचा उमेदवार असला पाहिजे, या संदर्भात काय सांगा? हे बघा, हे असं आहे की अख्ख्या मुंबईचे सर्वे आणि नेहमी काँग्रेस पक्षाने मच्छीमारांचा उमेदवार आमदारकीमध्ये पण दिलेला आहे, नगरसेवक मध्ये पण दिलेलं आहे आणि पुढेही देणार. ते एरियाचे कसं काय होणार, महिला होणार, ओबीसी होणार, काय रिझर्वेशन आणि या समाजाचा मंत्री तर मी आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधी या समाजाला भेटला पाहिजे, त्या दिशेने आम्ही कामच करतो. या प्रसंगी जागृतशी बोलताना सांगण्यात आले की मनपा निवडणुकीत भाजपला 10 नगरसेवक निवडून आणणे सुद्धा कठीण असेल. तसेच भाजप हा 28 राज्यांपैकी फक्त 10-12 राज्यात सत्ता आहे, त्यापेक्षा आज देखील काँग्रेस पक्ष मोठा आहे. या प्रसंगी नगरसेवक वीरेंद्र चौधरी, डॉक्टर नॅक्सन नाटके, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी महासचिव, मुंबई मच्छीमार काँग्रेस अध्यक्ष धनाजी कोळी, सरचिटणीस भारतीय मच्छीमार काँग्रेस संतोष कोळी, 32 ब्लॉक अध्यक्ष विक्रम कपूर, आसिफ पावसकर, विशाल कोळी, सय्यद अमीर, सेक्रेटरी मुंबई सुलेम सेल, दिलशाद अली वॉर्ड 59 प्रेसिडेंट, शहनाज शईक वॉर्ड 59 सेक्रेटरी, फरजान सोलकर वॉर्ड 51 सेक्रेटरी सुलेम सेल, फरजाना सलाउद्दीन जॉईंट सेक्रेटरी सुलेम सेल, मधु सिंग तालुका सेक्रेटरी सुलेम सेल, तसेच इतर काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जागृत महाराष्ट्र, मड मालाड. ताज्या अपडेट साठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.